मुंबई पुणे हा जो एक्सप्रेस हायवे आहे त्याला आपण ई वे म्हणतो, तो नवा ई वे. आणि पूर्वी जुना जो मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग आहे, हे दोन्ही महामार्ग अतिशय महत्त्वाचे अशा मुंबई आणि पुणे आणि इतर वाढलेल्या सर्व महानगरांना जोडायचं काम करतो. साहजिकच या रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवून, निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्युमुखी पावणाऱ्यांची संख्या, जखमी होणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. याची गंभीर दखल राज्याच्या परिवहन आयुक्तांनी घेतलेली आहे आणि या बाबतीमध्ये सातत्याने गस्त घालावी. आणि असं कधीतरी चेकिंग करावं यापेक्षा सातत्यानं जर चेकिंग केलं 24/7 तर लोकांना मेसेज जाईल. आणि यामुळं जर एक जरी मृत्यू टळला, एक जरी अपघात टळला, तरी आपली ही जी योजना आहे, हे ऑपरेशन आहे, सक्सेसफुल झालं असं म्हणता येईल. मग याला अनुसरून एकूण 12 स्क्वॉड आमची जुन्या आणि नवीन मुंबई एक्सप्रेस हायवेवर आहेत. त्यातील पुणे कार्यालयाची 2 स्क्वॉड आहेत, पिंपरी चिंचवडचं 1 स्क्वॉड आहे आणि इतर पनवेल, पेन, बारामती अशी जी ऑफिस आहेत त्यांची स्क्वॉड्स आहेत. आणि ही सातत्याने राहणार आहे आणि जनतेचं प्रबोधन करणार आहे. त्यामध्ये आम्ही पब्लिक ऑडिओ सिस्टीम लावलेली आहे की लोकांना लेन कटिंग करू नये वा सुरक्षित गाडी चालवावी असं सातत्याने सांगत आहोत. मग यासाठी पुणे कार्यालयातर्फे पुणे कार्यालयातील उमदे मोटर निरीक्षक श्री दिनेश बनसोडे यांची आम्ही या तपासणी मोहिमेचे एक प्रमुख अधिकारी या दृष्टीने जनतेसमोरचा चेहरा अशी नियुक्ती केलेली आहे. आणि ही योजना सक्सेसफुल व्हावी यासाठी इतर सर्व मोटर निरीक्षक कार्यरत आहेतच आणि 6 महिने ही मोहीम कायम राहणार. यामध्ये सीट बेल्ट लावला का ते पाहणे, ओव्हर स्पीडिंग कोण करू नये, लेन कटिंग करू नये आणि इतर सर्व ज्या गोष्टी आहेत की ज्या अपघाताला कारणीभूत ठरतात त्या टाळण्यासाठी प्रबोधन करणं हे आमचं ध्येय. माझं जनतेला आव्हान असं आहे की आपली सुरक्षितता आणि आपल्या ड्रायव्हिंगवर विसंबून बसलेले इतर आपले नातेवाईक वा सहप्रवासी यांची जबाबदारी ड्रायव्हर या नात्याने आपल्या प्रत्येकावर आहे. आपल्यावर विश्वास ठेवून ते वाहनामध्ये शांतपणे बसलेले असतात, प्रवास चालू असतो आणि अचानक ड्रायव्हिंगच्या चुकामुळे, निष्काळजीपणामुळे, बेदरकारपणामुळे जो अपघात घडतो त्याची शिक्षा ड्रायव्हरला तर भोगावी लागतेच आणि त्याचबरोबर सहप्रवाशांना भोगावी लागते ही फार मोठी शोकांती. त्यामुळं चालक वर्गाचं प्रबोधन करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे. आम्ही आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपला बहुमूल्य जीव आपल्या घरावर आपल्यावर अवलंबून असलेले आपले कुटुंबीय आणि आपल्यावर अवलंबून असणारे आपले सहप्रवासी यांची सुरक्षा सांभाळा, त्यांना सुरक्षितपणे प्रवासाचं अंतर पार करू द्या आणि आपला प्रवास सुखाचा करावा अशी मी परिवहन विभागातर्फे आपणा सर्वांना विनंती करतो आणि आवाहन करतो आणि आमच्या मोहिमेला सर्वांनी प्रतिसाद द्यावा. धन्यवाद.